धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र शासनाने वितरित करावे या प्रमुख मागणीसाठी आज सोमवारी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्त्यावर राज्यस्तरीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा स्पष्ट केले की धनगर जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे, त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने त्वरित शासन निर्णय काढला पाहिजे. तसेच आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागील 15 दिवसांपासून पंढरपूर आणि लातूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. पंढरपुरात आंदोलनादरम्यान 3 व्यक्तींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्या साठी लवकरच शासन निर्णय काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र शासन वेळ काढूपणा करतंय, त्यामुळे आमचा अंत न पाहता तात्काळ शासन निर्णय द्यावा अशी मागणी करून पंढरपूर लातूर येथील आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. या आंदोलनाचं नेतृत्व बहुजन नेता माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे सूर्याजी चाडकर यांनी केले असून यावेळी संजय चोंडे, माधव चिंतले, बालाजी नारे, माधव डोनगावे, भास्कर कोकणे, गोविंद तुप्पेकर, पांडुरंग बागडे, बालाजी पेटेकर, गणेश शिरगिरे, आनंदा मुंडकर, गजानन चोंडे यांच्यासह सकल धनगर समाज आंदोलनात सहभागी झाला होता. गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड. मागणी एसटी प्रमाणपत्राचं वाटप हे शासनानं करावे. आमचे धनगर समाज योद्धे पंढरपूर येथे गेल्या 14-15 दिवसापासून उपोषणात बसत आहे. सरकार तिथं दखल घेत नाही, तिथं जाऊन त्याची विचारपूस करत नाही, कोणी प्रश्न मांडलेले ऐकत नाही, त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही इथं नरसी येथे बंदच्या हाकेला बोट सारून आज नरसी येथे आम्ही रस्ता रोको केलं आहे. 17 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे 6 योद्धे अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्यामध्ये तिथे उपोषण करत आहे, लातूरला उपोषण चालू आहे आणि ह्या उपोषणाचा हौसला वाढावा म्हणून आमचा जो गेल्या 75 वर्षापासूनचा अनुसूचित जाती प्रमाणपत्र पत्राची अंमलबजावणी करण्यात यावी. आमचं हे जे एसटीचं आरक्षण आहे आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करायचं नाही, त्याची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या 36 ड क्रमांकाच्या यादीवर 36 क्रमांकावर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आजपर्यंत प्रत्येक शासन प्रत्येक निवडणुकीच्या पुढी टोलवाटोली केलं, पण आमच्या ह्या बहादर उपोषणकर्त्यांनी ही मागणी लावून धरली. शासनाने तात्काळ अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचललेले आहे, पण ह्या शासन जरी उचललं म्हणून हा भाग जरी पॉझिटिव्ह असला तरी पण आपण जमिनीवर येऊन ज्या ज्या भागामध्ये समाज आहे महाराष्ट्रातील तमाम समाजाने आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही या नायगावमध्ये नरसी चौरस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधून एकत्र आलोत आणि रस्ता रोको आंदोलन केले. आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे की तात्काळ त्यांनी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करतील आणि आमचा जो 75 वर्षाचा जो प्रश्न आहे तो निकाली काढतील.